महाराष्ट्राला प्रचंड मोठा इतिहास आहे. मला वाटतं पूर्वीचं महाराष्ट्राचं राजकारण आणि आताचं महाराष्ट्राचं राजकारण, विचार, तत्व, निष्ठा हे सगळं बाजूला ठेवून कोणी कुणाबरोबर युती आणि आघाड्या करू लागले. मला वाटतं 2019 अगोदर ज्यांनी मतदान केलं येणाऱ्या लोकसभेला विधानसभेला, आज आपण महाराष्ट्राची परिस्थिती पाहतोय की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी होते आणि त्याचा मुख्यमंत्री बसतो. ज्या शिवसेनेला राष्ट्रवादीने काँग्रेसने कायम शिव्या घातल्या, कायम आरोप केले, ज्या शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीवर कायम आरोप केले, ती शिवसेना मुख्यमंत्री या पदासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर जात. 2.5 वर्षाने तो प्रयोग होत नाही तर शिवसेनेतून एक गट फुटतो आणि भारतीय जनता पक्षाबरोबर जातो आणि मुख्यमंत्रीपद पदरात पाडू. ते होत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पवारसाहेब भाकरी फिरवाई फिरवावी फिरवावी म्हणून अजित पवार संपूर्ण भाकरीच पळून नेतात आणि आज अजित पवार सुद्धा त्या गोटात जाऊनात. मला वाटतंय महाराष्ट्रातली जनता या किळसवाणा राजकारणाला कंटाळलेली आहे. मला अनेकांनी सांगितलंय की आम्हाला आता असं वाटू लागलं की मतदानच करू नये. आपण जर काही व्हिडिओ ह्या दिवसांमध्ये पाहिले तर लोकांनी स्वतःचं मतदान कार्ड सुद्धा जाळले, इतकी लोक कंटाळले. या भावना व्यक्त व्हायला त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून एक सही संतापाची हा उपक्रम आज संपूर्ण महाराष्ट्रभर राबवला जातोय. आज आणि उद्या हा उपक्रम आहे. आजच्या नंतर नवी मुंबईत सुद्धा ठिकठिकाणी आमचे विभाग अध्यक्ष लोकांच्या एक भावनेला, उद्रेकाला वाट करून देण्यासाठी एक सही संतापाची असा उपक्रम राबवलाय. माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा कळकळीचं आव्हान आहे, आपल्या विचारांवर ठाम राहून कुणाबरोबर युती आघाडी न करता या महाराष्ट्रामध्ये राजसाहेब ठाकरे हे नेतृत्व गेली अनेक वर्ष काम करत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि राजसाहेबांना सुद्धा ही संधी देण्याची महाराष्ट्रातल्या जनतेला योग्य वेळ आहे असं सुद्धा एक आव्हान या ठिकाणी. खूप मनापासून वाटतंय की राज ठाकरे आले तर आपल्या खरोखर पूर्ण देशामध्ये चांगलं घडेल हे मला माहिती आहे आणि राज ठाकरे यायलाच हवे एवढीच माझ्या मनामधून काय सगळ्यांची इच्छा आहे. तर राज ठाकरे तुम्ही या, खरंच या प्लीज. मॅडम नाव सांगा. मॅडम नाव, नाव रेवती रामदास सावंत. कुठे राहिला? आम्ही मानपूरला राहिलाय, वाशीला इथे ऑफिस आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद खरंच या. त्या जागेवर कोणाला पाहताय मॅडम आपण? राम राज्यासाठी जे आहे ते निशाणी आहे. नाव काय? नाव काय प्लीज मॅडम? काय युवा बोला साहेब. नक्की पुढच्या निवडणुकीमध्ये राज साहेबांना निवडून देऊ आम्ही, आमचा विश्वास आहे बाबा. आम्ही मुंबई भाटूकमध्ये राहतो. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये हा एकच पक्ष आहे की जेव्हा सर्व जमान्यासाठी निवडतोय, बाकी इतर पक्ष मला असं वाटत नाही. पण ठीक आहे, राज साहेब कायद्या काहीतरी कामं करतायत, खूप बरं वाटलं बाबा. धन्यवाद साहेब.
ठीक है। शिवसेना